जालन्यामध्ये आता पिकांच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आंदोलन पुकारलंय। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी थेट पिकात साचलेल्या पाण्यात बसून हे आंदोलन केलेलं आहे। पंचनाम्याचा थोता न करता सरसकट 100% शेती पिकाचं नुकसान जाहीर करावं, शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य जालन्यातली जी 24 तासवर पाहताय। जालन्यातील सावरगाव मस्के इथं पाणी साचलेल्या पिकात बसून आंदोलन केलं गेलं आणि यावेळी आंदोलकांनी कृषी मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांची 100% पिक पाण्याखाली गेली, 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि राज्याचे कृषी मंत्री म्हणतात की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाही। कृषी मंत्र्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला का शेतकऱ्याचा रक्ताचा नैवेद्य लागतो का, म्हणजे तुम्ही या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करसाल। साहेब, तात्काळ शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा 100% पीक विमा मिळाला पाहिजे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।